तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री बनणार नाही आणि हे जर तुम्हाला आधी माहिती असतं तर तुम्ही हे सगळं जुळवून आणलं असतं का? पहिल्यांदा तर हे सगळं जुळलं याकरता मी माननीय उद्धवजी ठाकरे यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी जर ती परिस्थिती निर्माण केलीच नसती तर मला असं वाटतं की हे सगळे लोक सफोकेट झाले नसते आणि हे आमच्यासोबत आले नसते. त्यामुळे त्यांचे खरखर मनापासून आभार. मला पहिल्या दिवशीपासून माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही, पण मला शेवटच्या क्षणी हे कळलं की मी उपमुख्यमंत्री होणार आहे. सो आय वॉज ओके विथ मुख्यमंत्री होणार नाही, मला त्याची अडचण नव्हती. कारण शेवटी अल्टिमेटली या सगळ्या गोष्टी मी लीड करत होतो आणि त्याच्यामुळे ॲज अ स्ट्रॅटेजिस्ट माझ्याकरता हे करेक्ट होतं की मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री न बनणं. पण माझ्या स्वतःचा तुमचाच होता, हा माझाच निर्णय होता, 100% माझा निर्णय होता. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर हा निर्णय ज्यावेळेस मी वरच्यांना सांगितला होता की आपण मुख्यमंत्रीपद घेऊ नये, त्यावेळेस काही काळ लागला त्यांच्याकडनं होकार येण्याकरता. त्यामुळे हा माझाच निर्णय होता. फक्त दुसरा माझा निर्णय असा होता की सरकारच्या बाहेर राहून पक्ष मजबूत करायचा, त्यावर मात्र आमच्या नेत्यांनी वेटो लावला आणि मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस निश्चित माझ्या मनामध्ये थोडे आडेवेडे होते. अर्थात मी तर पक्षाचा एक सोल्जर आहे, त्याच्यामुळे त्यांनी घरी जा सांगितलं असतं तरी मी गेलो असतो. कारण आज इथपर्यंत पोचलो ते माझ्या पक्षामुळेच मी पोचलो. पण आज मात्र मी असं सांगू शकतो की आमच्या पक्षाने तो जो निर्णय घेतला तो योग्य होता. कारण आमच्या नेत्यांनी मला सांगितलं की बाहेर राहून सरकार चालत नाही, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज सरकार चालवू शकत नाही. आय एम एक्सपिरियन्सिंग दॅट. आज आतमध्ये आहे तर शिंदेसाहेबांचा आणि आमचा समन्वय चांगला आहे, चार गोष्टी आम्ही करू शकतो, ते कदाचित बाहेर राहून करता आलं नसतं. एक आपण बघितलं की तुम्ही त्यांचा माईक बाजूला सारला किंवा त्यांना पुढे जाऊन बसा असं म्हटलं, आत्ता अगदी मोदी आले होते तेव्हा, किंवा नड्डा नड्डा हे जे तुम्ही त्यांना प्रॉम्प्टिंग केलं होतं. या सगळ्या प्रश्नांमुळे रिमोट कंट्रोल नक्की कुठे आहे हा मात्र प्रश्न आहे. हा रिमोट कंट्रोलचा पक्ष नाहीच, इनफॅक्ट हा समन्वयाचा पक्ष आहे. आणि आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ काढला माईकच्या संदर्भातला तर पत्रकारांनी प्रश्न विचारला, प्रश्न विचारल्यानंतर शिंदेसाहेब उत्तर द्यायला लागले, तेवढ्यात ते पत्रकार म्हणाले नाही साहेब हा तुम्हाला नाही आहे, हा फडणवीसांना आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून तो माईक मी माझ्यासमोर घेतला. पण त्याचं तेवढंच आता दाखवलं की त्यांच्यासमोरचा माईक मी घेतला आणि ते चालवलं. त्यांनी काही फार फरक पडत नाही. बरं झालं उद्धवजींना एक कॅसेट मिळाली, ते वाजवून राहिले ती कॅसेट, पण त्यांनी काही फार फरक पडत नाही. एक निश्चित आहे की 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, त्यामुळे मला काही गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून जेव्हा पंतप्रधान येतात त्यावेळी सुरुवातीला मी पण चाचपडायचो की कुठे उभं राहायचं आहे. आज मला माहिती आहे कुठे उभं राहायचं आहे. आणि म्हणून माझे सहकारी आहेत, माझे आज मुख्यमंत्री म्हणजे माझे नेते आहेत, तर त्यांना मी सांगणं गैर काय आहे की नाही नाही मुख्यमंत्र्यांनी इथे उभं राहायचं आहे, ते मी त्यांना सांगितलं तर कोणाला एवढं वाईट वाटण्याचं कारण काय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही रिमोट कंट्रोल नाही आहे. सरकारमध्ये एकच नेता असतो, तो नेता म्हणजे मुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सगळ्यांना काम करायचं असतं. मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोणी नाही, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल पॉवर कोणी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ठरवतील त्या हिशोबाने सरकार काम करत असतं. आणि मला हे पक्कं माहिती आहे कारण मी मुख्यमंत्री होतो.